नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एल एल बी फर्स्ट सेमिस्टर लॉ ऑफ टॉट याचे थर्टी फर्स्टला जे एक्झाम होणार आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे एक्झाम पेंडिंग आहे लॉ ऑफ टॉटसाठी त्याचे आपण काही क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत आणि खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होतो की क्वेश्चन नंबर जो थ्री आहे जो सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन असतो तो कशाप्रकारे सॉल्व करायचा आहे तेही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला यामध्ये देणार आहे आणि कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेही तुम्हाला मी देणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि जे काही क्वेश्चन आन्सर आहेत जसे की लाँग आन्सर कसं लिहायचं आहे तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा सर्व डाऊट्स क्लिअर होतील आणि नवीन जर कोण चॅनलला असेल तर त्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण हा व्हिडिओ शेअर करा ओके चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया जसे मी इस की मी लॉ ऑफ टॉटचं हे सिलेबस ओपन केलेलं आहे कारण की खूप जरा विद्यार्थ्यांना प्रश्न होता की सिलेबस कधी कधी माहिती नसतं तर त्यासाठी सिलेबस माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठीच कोणकोणते सिलॅबसमध्ये आपला टॉपिक आहे लॉ ऑफ टॉट आहे मोटर एक्सिडेंट आहे क्लेम्स आणि कन्झ्युमर प्रोडक्शन आहे हे तीन टॉपिक आपल्याला आहेत त्या तीन टॉपिकपदीपैकी कोणकोणत्या मॉडेलमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत किंवा टॉपिक आहेत ते जर आपण बघितलं तर मॉडेल वनमध्ये आपल्याला जनरल प्रिन्सिपल ऑफ टॉट आहे त्यामध्ये मग तुम्हाला टॉटचे डेफिनेशन आहे नेचर येईल स्कोप एल ऑब्जेक्ट आहे त्यानंतर तुमचे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट डॅमडम साईन इंजुरिया इंजुरिया साईन डॅमनम व्हॉलेंटी नॉन फिट इंजुरी आणि यू बी आय जोईओस आय बी आय रेमेडियम यू जनरल डिफेन्स ऑफ डिस्चार्ज ऑफ टॉट हे काही मॉडेल वनमध्ये आहेत त्यानंतर टॉट अगेन्स्ट प्रॉपर्टी फ्रीडम रेप्युटेशन हे काही क्वेश्चन आहे ट्रेस पास पर्सन म्हणजे असल्ट बॅटरी मेहेम फॉल्स इम्प्रिजमेंट ओके हे जे टॉपिक आहेत ह्या टॉपिक थ्रू आपल्याला कधीकधी क्वेश्चन जे थ्री आहे त्यामध्ये आपल्याला सिच्युएशन बेसमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेले जातात ठीक आहे त्यानंतर मुवेबल आणि उ इमूवेबल काय आहे प्रॉपर्टी त्यानंतर टॉर्च रिलेटेड रेप्युटेशन डिफॉमेशन हे मॉडेल टूमध्ये आपल्याला हे सब्जेक्ट सब टॉपिक आपल्याला आहेत त्यानंतर मॉडेल थ्रीमध्ये जर बघितलं आपण तर प्रिन्सिपल ऑफ लायबिलिटीज इन टॉर्ट्स लीगल रेमेडीज आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट जर आपण बघितलं प्रिन्सिपल ऑफ स्ट्रिक्ट लायबिलिटी रेलँड वॉज फ्लेचर केस विथ एक्सपेक्टेशन आहे त्यानंतर भोपाळ गॅस जे झालेलं डिझास्टर केस ती एक केस खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर श्रीराम फूड अँड ओलियम गॅस लिकेज केस याबाबतीत जे काही केसेस आहेत ते पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत इनफॅक्ट जर बघायला गेलं तर प्रिन्सिपल ऑफ स्ट्रीक लायबिलिटी आणि ॲब्सुलेट लायबिलिटी हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर मॉडेल फोरमध्ये जर आपण बघितलं तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार एकोणीस आता खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न होता की कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा एकोणीसशे शहाऐंशीचा पण आहे तर आपल्याला शहाऐंशीचा करायचं आहे का की नवीनच करायचं आहे तर ऑलरेडी आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे दोन हजार एकोणीसनुसार कन्झ्युमर प्रोडक्शन ॲक्ट दोन हजार एकोणीस हा आपल्याला करायचा आहे ठीक आहे त्यामध्ये मग तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारणं डेफिनेशन तुम्हाला करायची आहे मोटर व्हीकल ॲक्ट जो आहे 1988 एटी एटचा मोटर ॲक्सिडेंट क्लेम्स क्लेम्स ट्रिब्युनल ही गो ह्या हे सब टॉपिक आपल्याला करायचे आहेत सिलेबस का बघायचं आहे कारण सिलेबस थ्रूच आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर आपल्याला त्यामध्ये समजून जातात किंवा प्रिवाय प्रिवियस इयर जर क्वेश्चन बघितलं तर कोणत्या टॉपिकसाठी किंवा कोणत्या सब टॉपिकसाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला त्यामधून समजतं ठीक आहे आता आपण बघूया की लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आपण थोडंसं त्यावरती थोडं नजर टाकूया जसं की हे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहे लास्ट एक्झाम जी झालेले त्यामध्ये आहे थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार तेवीससाठी ही एक्झाम झाली होती यामध्ये जर इम्पॉर्टंट क्वेश्चन जर आन्सर इन टू सेंटेन्स जर बघितलं तर हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन चांगल्या पद्धतीने करा कारण की हे क्वेश्चन रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत बिकॉज लास्ट टू थ्री ज्या एक्झाम झालेल्या आहेत लेबर लॉचं जर आपण बघितलं लिगल ला। लँग लँग्वेजचं बघितलं किंवा आपण कॉन्ट्रॅक्टचं जर पेपर्स बघितलं हेच क्वेश्चन रिपीटेड झालेले आहेत तर तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे की हे पहिले जे वन टू टू लाईनचे जे क्वेश्चन आहेत हे तुम्ही करणं इम्पॉर्टंट आहे जे इम्पॉर्टंट जे लाँग क्वेश्चन असतील किंवा शॉर्ट नोट असतील ते तर तुम्हाला मी प्रोव्हाइड करतच आहे पण तुम्ही हे बी क्वेश्चन केंद्र करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे कधी कधी काय होतं लाँग क्वेश्चन आपण जेव्हा करतो जसं की डिफाईन द कन्झ्युमर किंवा त्याचे ऑब्जेक्ट वगैरे असं काही लाँग क्वेश्चन आपल्याला येतो त्यामध्ये आपण कन्झ्युमरचे डेफिनेशन ऑलरेडी केलेले असते तर वन लाईन जर क्वेश्चन आले तर त्यामध्ये आपण तो आन्सर यामध्ये लिहू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला वन लाईनचे जे क्वेश्चन आहेत जे इथे मी तुम्हाला ही पी डी एफ आहे ती पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला देणारच आहे ते टेलिग्राम चॅनल जर तुम्ही ज्या जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक प्रोवाईड केली जाईल तिकडून तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला हे पी डी एफ तिकडे मी हे काय जे काही मी तुम्हाला सांगत आहे तर सर्व पी डी एफ तुम्हाला त्या चॅनलवर भेटून जाईल ठीक आहे त्यानंतर आपल्याला शॉर्ट नोट्स इम्पॉर्टंट आहेत जसं यू बी आय जे यू एस आय बी आय रेमेडियम आहे काइंड ऑफ न्यूज सेन्स आहे प्रिन्सिपल ऑफ एब्सोल्यूट लायबिलिटी आहे डेफिशिएंट सर्व्हिसेस आहे तर असे काही इम्पॉर्टंट्स आहेत हे शॉर्टनोट हेही आपल्याला इम्पॉर्टंट आहेत जे मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तुम्हाला मी सांगणारच आहेत पुढे ठीक आहे आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की क्वेश्चन नंबर थ्री तीन जो आहे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे तो कशा पद्धतीने आपण सॉल्व करतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो जसं की तुम्हाला हा क्वेश्चन नंबर थ्री आपण घेऊया की कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये जर रिडिंग करायचं आहे इंग्लिशमध्ये यामध्ये दिलेलं आहे एकदा इंग्लिश करू आणि मराठीमध्ये पण आपण रिडिंग करूया यामध्ये क्वेश्चन जो दिलेला आहे अ सेवन इयर ओल्ड स्टुडंट वॉज आस्क टू रिमेन इन स्कूल आफ्टर स्कूल हवर फॉर नॉन पेमेंट ऑफ स्कूल फी ठीक आहे हाव एवर द स्टुडंट वॉज नॉट टोल्ड दिस फॅक्ट बट दिस फॅक्ट वॉज इनफॉर्म टू हिज पॅरंट अ स्टुडंट वॉज नॉट अवेअर दॅट हिज फ्रीडम वॉज रेस्ट्रिक्टेड बाय द स्कूल ओके त्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन अशा प्रकारे विचारलेला आहे की व्हॉट काइंड ऑफ टॉट म्हणजे कोणता टॉट यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे कोणता टॉट यामध्ये लागेल किंवा वेदर इट इज नेसेसरी दॅट पर्सन मस्ट नो दॅट हिज फ्रीडम इज रेस्ट्रिक्टेड एक्सप्लेन यामध्ये जर आता आपण मराठीमध्ये जर क्वेश्चन जर यामध्ये बघितलं तर यामध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे की शाळेची फी न भरल्याबद्दल सात वर्षाच्या विद्यार्थ्याला शाळेच्या वेळेनंतर देखील शाळेत राहण्यास सांगण्यात आले मात्र त्यास का थांबवले आहे ही वस्तुस्थिती विद्यार्थ्याला सांगितले सांगण्यात आलेली नव्हती ठीक आहे मात्र ही वस्तुस्थिती त्याच्या पालकांना कळवण्यात आली होती विद्यार्थ्याला हे माहिती नव्हते की त्याचे स्वातंत्र्य शाळेने प्रतिबांध प्रतिबंधित केले आहे ओके म्हणजे फी नव्हती भरली भरल्या नसल्या कारणामुळे सात वर्षाच्या विद्यार्थ्याला शाळेतच थांबवलेलं आणि ती वस्तुस्थितीत त्याला काही जे फॅक्ट्स होते ते त्याला ते माहिती नव्हते की त्याला का थांबवले म्हणून पण त्याच्या पॅरेंट्सना माहिती होते क्वेश्चन आपल्याला यामध्ये असं विचारलं की शाळेकडून कोणत्या प्रकारचे अपकृत्य झाले आहे हे स्पष्ट करा म्हणजे कोणता टॉट यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की हा टॉट कोणत्या टॉटमध्ये येतं ठीक आहे सेकंड क्वेश्चन जो दिलेला आहे एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रतिबंधित केले आहे हे त्या व्यक्तीला माहिती असणे आवश्यक आहे का तर माझ्या मते त्याला माहिती असणं गरजेचं आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे ठीक आहे आता कशा पद्धतीने यामध्ये टॉट येतो हे तुम्हाला मी इथे सांगतो ठीक आहे जसं की यामध्ये मराठी तुम्हाला मी क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल ठीक आहे जसं की इथे मी क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला त्याचा आन्सर पण इथे दिलेला आहे जसं की आपण इथे आन्सर बघूया की शाळेने केलेला अत्याचाराचा प्रकार म्हणजे अयोग्य किंवा बंदिवास ठीक आहे म्हणजे बंदिवास म्हणजे काय आपण बघतो की अयोग्य बंदिवास तेव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा एखादी व्यक्ती जर आपण बघितलं त्याच्या संमतीशिवाय किंवा कायदेशीर अधिकाराशिवाय जाणून बुजून दुसऱ्या व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रतिबंधित करते म्हणजे त्या स्टुडंटला माहिती नाही आहे कशाबद्दल मला थांबवलेलं आहे तर त्याचं जे राईट्स आहेत ते तिकडे स्वातंत्र्य त्याचं प्रतिबंधित केलेला आहे ठीक आहे तर दुसरा जो प्रश्न आपल्याला विचारलेला होता की एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रतिबंधित केले आहे त्या व्यक्तीला माहिती असणे आवश्यक आहे का, का? तर हो आवश्यक आहे ते स्पष्ट कसे करू शकतो आपण तर ह्यामध्ये आपण बोल बघू शकतो की त्या व्यक्तीला माहिती असणे आवश्यक आहे का, का? तर होय या प्रकरणात जर आपण बघितलं तर शाळेने शाळेची फी न भरल्याबद्दल पालकांना माहिती दिली परंतु सात वर्षाच्या विद्यार्थ्याला शाळेच्या वेळेनंतर राहणे आवश्यक आहे याची माहिती दिली नाही म्हणजे त्या स्टुडंटला माहिती नव्हतं ठीक आहे परिणामी आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याची जाणीव विद्यार्थ्याला नव्हती कारण की त्याला माहितीच नव्हतं की त्याला का थांबवलं आहे म्हणून ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये आन्सर लिहायचा आहे की कोणत्या प्रकारचा अपकृत्य म्हणजे कोणत्या प्रकारचा टॉट त्यामध्ये येऊ शकतो आणि त्यानुसार आपल्याला काही क्वेश्चन जे आहेत तशा प्रकारे आपल्याला आन्सर द्यायचे आहेत हा जरा तुमचा क्वेश्चन नंबर तीन याच्यामध्ये पण काही अजून तुम्हाला डाऊट असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनला कमेंट करा मी नक्की आन्सर देण्याचा तुम्हाला प्रयत्न नक्की करेन तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर फोर लाँग क्वेश्चन जो आपण बोलत, बोलतो बघ बोलतो की त्यामध्ये डिस्कस द एम ऑब्जेक्ट द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ट्वेंटी नाईन्टीन नाग्� एक्सप्लेन द जनरल डिफेन्स इन टॉट्स हे काही क्वेश्चन आहेत हे ऑलरेडी क्वेश्चन तुम्हाला मी आणि मराठीमध्ये जर पाहिजे मराठीमध्ये पण पी डी एफ हे तुम्हाला भेटून जाईल आता याचे जे आन्सर आहेत इंग्लिशमध्ये जर बघितलं टॉर्टसाठी हेही पण पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल आता इंजुरिया सायन इन डॅमनम याचे पण क्वेश्चन याचे पण आन्सर तुम्हाला यामध्ये दिलेला आहे मी आणि बाकीचा जो आता क्वेश्चन जो तुम्हाला सांगितला मी जनरल डिफेन्स यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला आन्सर दिलेला आहे मी आणि मराठीमध्ये पण तुम्हाला दिलेलं प्रोव्हाइड केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आन्सर तुम्हाला तशा पद्धतीने लिहायचे आहेत आता आपण बघूया की ह्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत तर वॉलेंटी नॉन फिट इंजुरी आहे हे तत्व स्पष्ट करा तर यामध्ये तुम्हाला लिहिलं आहे मी शॉर्ट नोट यामध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं आहे तुम्हाला एस एन म्हणजे शॉर्ट नोट लॉंग आन्सरमध्ये पण तुम्हाला इथं लिहिलेलं आहे तर त्यानंतर तुम्हाला एल ए म्हणून टाकलेलं आहे ठीक आहे तर हे जे क्वेश्चन आहेत हे पण क्वेश्चन तुम्हाला मी डायरेक्टली तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल पण एकदा तुम्ही हे क्वेश्चन बघून घ्या त्यानंतर हे लिगल मॅग्झिम्स आहेत लिगल मॅग्झिम्समध्ये ही एक मॅग्झिम इम्पॉर्टंट आहे आणि व्हॉलंटी फिट नॉन फिट इंजुरी हे एक इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मराठी जे स्टुडंट आहेत जे मराठीमध्ये प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी जर आपण बघितलं त्यांच्यासाठी आपण क्वेश्चन जे आहे जनरल डिफेन्सचा हा मराठीमध्ये आन्सर तुम्हाला मी यामध्ये दिलेला आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे जो ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीसचा त्याचाही आन्सर तुम्हाला यामध्ये दिलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही हे आन्सर लिहू शकता जेणेकरून ते तुमच्याकडे असेल आणि तुम्ही हा क्वेश्चनचा आन्सर जरी प्रेफर केला तरी चालेल ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत क्वेश्चनचे जे इम्पॉर्टंट आहेत तेही तुम्हाला दिलेले आहेत जी क्वेश्चन पेपर लास्ट इयरचा आहे तोही तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला भेटून जाईल आणि तुम्हाला सिलेबस पण पण यामध्ये सांगितलेलं आहे एवढंच या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की इम्पॉर्टंट क्वेश्चन सर असतील तर नक्की प्रोवाइड करा ते तुम्हाला प्रोवाइड करण्याचा मी प्रयत्न केलेले आहेत जसे की बाकीचे आपले जे काही एक्झामिनेशन झालेले आहेत त्यानुसार क्वेश्चन जे आपण दिलेले आहेत त्यामधूनच रिफ्लेक्ट झालेले आहेत ॲटलिस्ट तुम्ही पासिंग होऊ शकता किंवा फिफ्टी पर्सेंटच्या पुढे तुम्हाला पास होऊ शकता तेवढे तरी प्रश्न आपल्या यामधून जे मी देतो आहे तुम्हाला त्यामधून तुम्हाला त्याचा फायदा नक्की होत असेल तर नक्की हा चॅनल पुढे पण पाठवा जेणेकरून जे विद्यार्थी एक्झामिनेशनचे प्रिपरेशन करत आहेत एल एल बी फर्स्ट सेमिस्टरचे त्यांनाही हेल्पफुल होऊन जाईल ओके थँक्यू सो मच